नमस्कार, मी प्रीती, डे एन ए मराठीमध्ये आपले स्वागत. मुंबई पोलीसचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज 6 जणांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील 2 घरांवर छापे टाकले असून त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयांवरही छापे मारले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचे विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकला होता. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने 6 जणांच्या विरोधात या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही ठिकाणी सीबीआयकडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.